हाय, गुड मॉर्निंग। आज एक नवीन रेसिपी, आज आपण बनवतोय बनाना पॅनकेक। तर त्यासाठी अगोदर 1.5 किंवा तुम्ही 2 पण टाकू शकता, बट मी आता 1.5 घेणार आहे। एक होल एक पूर्ण अंडे टाकायचं। आणि एक हाफ म्हणजे फक्त व्हाईट, यॉक नाही घ्यायचं। असं करून तुम्ही हे करू शकता, ते जेवढं पण एक व्हाईट असतं ते येत खाली। ओके, यात थोडं बेकिंग पावडर एवढी घेतली तरी चालेल। थोडस दूध म्हणजे 2-3 चम्मच। थोडे ओट्स पण 2-3 चम्मच तुम्ही टाकू शकता। जेवढं तुम्हाला हेल्दी बनवता येईल तेवढं बनवायचं। जर तुमच्याकडे प्रोटीन पावडर असेल तर तुम्ही प्रोटीन पावडर पण टाकू शकता। वे वगैरे जे पण असेल। आणि आता हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सर असं पसरून घ्यायचं गोल मध्ये। तुम्ही वाटलं तर हे मोठेही करू शकता। मी आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं केलं। तुम्ही केकची साईज थोडी वाढवू पण शकता। तुम्हाला जर मोठे पाहिजे तर तुम्ही मोठेही करू शकता। आता थोडे मोठे करतोय। आपल्यालाच खायचंय तर काय जरुरी नाही की आता ते एकदम गोल झाले पाहिजे। तो
आपलं आवडतं तसं कुकिंग करायला नवीन नवीन रेसिपीज मोस्टली जे डायट रिलेटेड असतील तर असे रेसिपीज ट्राय करायला आवडतात. आपण इथे केलेलं जे छोटस आहे आता ही थोडी साईज आपण जास्त घेतली. साईज डझंट मॅटर जर आप तुम्हालाच खायचे एवढे की ते थोडे गोल आले पाहिजेत. थोडे खाली कच्चर आहे थोडं आपण अजून हे करूया. ट्राय करा की फ्लॅट पॅन असेल हा पॅन थोडा साईडला थोडस खाली आहे त्याच्यामुळे ते सगळं जे पण आपण तूप टाकलेलं ते आता आजूबाजूला गेलंय. मीडियम फ्लेमवरच ठेवा तो एक क्रंचीनेस आणि थोडे ब्राउन झालं. हा बघा किती छान गोल झालाय. गोलचं तसं एवढं हे का असं चपाती लाटण्यासारखं नाहीये. तुम्ही जसं टाकाल त्यावर त्याचा आकार डिपेंड असतो. कधी गोल येतो तर कधी एखाद्या देशाचा नकाशा तयार होतो. तुम्ही फ्लेम जास्त ठेवली तर ते थोडं करपण्याचे चान्सेस असतात ट्राय होईल त्याच्यामुळे ट्राय करा की मिडियम फ्लेमवरच करा. आणि तेलापेक्षा तूप असेल तरच देसी घी वगैरे मी तर तेच रिकमेंड करेल की तुम्ही तेच वापरा. मी दिवसाला ऍटलीस्ट एक चम्मच तरी तेल आपण तेल म्हणजे हे आपल्या शरीराला तेवढी गरज असते एक चम्मच तरी ऍटलीस्ट दिवसातून तर तुम्ही तूप यूज करू शकता. तर आपले पॅनकेक रेडी आहेत. हेल्दी ब्रेकफास्ट पण फक्त 1.5 केळं आणि 1.5 एग एवढंच यूज केलं. बाकी ते बेकिंग पावडर होतं आणि तूप आणि थोडस दूध 2-3 चम्मच आणि ओट्स. ओव्हरऑल हेल्दी ब्रेकफास्ट यामध्ये प्रोटीन्स आहेत अंडे आहे केळं आहे. तर हेल्दी ब्रेकफास्ट करा तुम्हीही खा आणि तुमच्या फॅमिलीला जर लहान मुलं असतील तर ते खाणं ते नक्की आवडेल. खातील जर त्यांना अजून टेस्टी बनवलं तुम्ही थोडं चॉकलेट पावडर पण टाकू शकते की ज्याने ते अजून चॉकलेट पॅनकेक अजून त्याला चांगली टेस्ट येईल. तर ट्राय करा आणि बघा कशी लागतात. बाय.